नमस्कार, आयपीएलच्या रणसंग्राम कार्यक्रमात मी रफिक आणि निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजचा जो सामना होतोय हा भर उन्हात हा सामना खेळवला जाणार आहे, कारण संध्याकाळी पुन्हा एकदा एक सामना होतोय. आत्ताचा जो सामना होतोय निलेश, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दोन्ही संघ प्ले ऑफच्या साईडने जात आहेत. दिल्ली कॅपिटल्सचं स्वतःचं स्थान निश्चित सुद्धा झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आजच्या सामन्यानंतर ते नक्कीच होईल जर दिल्ली कॅपिटल्स जिंकली तर. तर एकूणच कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ आजपर्यंत किती वेळा समोर आले आहेत आणि कोण किती सामने जिंकले आपण आपल्या प्रेक्षकांना सांगू. आजपर्यंत हे दोन्ही टीम एकत्र समोरासमोर खेळल्या तर 27 मॅचेस 27 वेळा खेळलेल्या आहेत एकामेकाच्या समोर. त्यामध्ये केकेआर जिंकले 14 मॅचेस आणि दिल्ली जिंकले 12 मॅचेस आणि एक मॅच त्यांची जी होती ती काही रिझल्ट लागला नव्हता. कोलकाता नाईट रायडर्स 14 मॅचेस जिंकले आणि दिल्ली कॅपिटल्स 12, परंतु ही ती दिल्ली नाहीये. आता दिल्ली कॅपिटल्स पूर्ण बदलले त्याच्यामुळे ह्या वर्षी तरी दिल्ली कॅपिटल्सचं पारड जड आहे. आजचा हा सामना खर तर जे 12 आता मी सांगतोय ते ह्या वर्षीचे जिंकले नक्कीच. आणि आजचा जो सामना होतोय तो सामना कुठे म्हणजे कोणत्या पिचवर खेळवला जाईल, कारण पिच नक्कीच आजच्या सामन्यात महत्वाचं ठरू शकतं. येस, अगदी खरं आहे. आज मॅच होणार आहे आता दुपारी ती शारजा क्रिकेट स्टेडियमवरती होणार आहे. दुपारची मॅच आहे जसं तू म्हटलं तसं उन्हाचा त्रास थोडाफार असेल, पण शारजा क्रिकेट मैदान आपल्याला माहिती आहे बॅटिंगला खूप साथ देतं, त्यामुळे पूर्णतः हे बॅटिंग विकेट असणार आहे. नक्कीच, आपण बघितलं याच्या आधीचाही जो सामना झाला होता तो शारजावर दुपारीच खेळवण्यात आला होता, हाही सामना दुपारीच खेळवला जातोय. मागच्या सामन्यात सँड स्ट्रॉमचा कुठेतरी त्याचा फटका बसलेला होता, त्याच्यामुळे मॅच थोड्या वेळ तरी थांबली होती. तर ह्या मॅच मध्ये तसं काही चित्र बघायला, ह्या गोष्टी दुबईमध्ये होत राहतात, त्या लोकांना हे किरकोळ आहे. जसं आता इंग्लंडमध्ये पाऊस येतो तो येतो आणि जातो, तसंच आहे हे दुबईमध्ये असंच आहे की सँड स्ट्रॉम येत आणि जातं. जे काही विशेष फरक त्या लोकांना पडत नाही आणि विकेट क्रिकेटला सुद्धा आणि विकेटला सुद्धा काही विशेष फरक त्यामुळे पडत नाही. शारजामध्ये जरी पाऊस पडत नसला परंतु रनाचा पाऊस नक्कीच बघायला मिळत असतो शारजामध्ये. त्याच्यामुळे टॉस कुठेतरी महत्वाचा ठरू शकतो आजच्या सामन्यात. काय वाटतंय दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स बद्दल आपण बोलतोय तर कोण जिंकू शकतं टॉस आणि जिंकल्यानंतर काय निर्णय होऊ शकतो? दोन्ही टीम अशा पोझिशनला आहेत रफिक, जसं तू म्हणालास की डीसी आता आहे की ऑलमोस्ट एक मॅच जिंकलं तर ते क्वालिफाय, म्हणजे 16 पॉईंट ऑलरेडी त्यांचे आहेतच, ते आणखीन क्वालिफायच्या दृष्टीने म्हणजे क्वालिफाय आहेतच मी पुन्हा सांगतोय, पण अजून सुद्धा अजून 2 पॉईंट घेऊन ते सेफ व्हायचे चान्सेस त्यांना त्यांच्या डोक्यात असतात. नंबर 1 पोझिशन त्यांच्याकडे जाऊ शकते, बरोबर आहे. ती त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ते अजून एक प्रयत्न करतील. आणि दुसरं कसं असतं, तुम्ही प्ले ऑफ खेळण्याच्या अगोदर जर तुमचा संघ जिंकत असेल तर त्याचा कॉन्फिडन्स तुम्हाला वेगळा असतो, बरोबर. त्यामुळे त्यांना ती इच्छा राहील. आणि केकेआर दे गॉट नथिंग टू लूज, त्यामुळे जर दोन्ही कोणी पण टॉस जिंकेल तर त्यांनी बॅटिंगच घ्यावी असं मी म्हणेन, कारण मोठं टार्गेट ठेवायचं आणि थोडंसं डिपेंड करू शकतात. नक्कीच, बॅटिंगचा निर्णय झाल्यानंतर एक मोठं टार्गेट सेट करता येईल कोणताही कर्णधार आज, त्याच्यामुळे बॅटिंगचा निर्णय घेण्याची जास्त शक्यता आहे. आता आपण प्लेइंग 11 कडे वळूया. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आहे, ह्या वर्षी चांगल्या फॉर्म मध्ये सुद्धा दिसतोय आपल्याला. कुठेतरी एकत्रितरित्या जे खेळणं इतक्या जमत नव्हतं त्यांना, मागच्या वर्षी त्यांना जमलं नव्हतं, ते ह्या सीझन मध्ये कुठेतरी होताना दिसतंय. तर आज काय वाटतंय कोलकाता नाईट रायडर्सचे प्लेइंग 11 काय असू शकते? कोलकाता नाईट रायडर्स कडे आता 8 पॉईंट आहेत, मी तुला म्हटलं त्याप्रमाणे की आणखीन 4 टीम सुद्धा 8 पॉईंट वरती आहेत. मागची मॅच त्यांची जी होती ते लोक CSK बरोबर हरले होते, पण तिथे त्यांनी 171 केला देखील होता, तीही जमेची बाजू या संघाची आहे. रन्स त्यांची होत आहेत पण ते थोडेसे डिफेंड नाही करू शकले, दॅट इज ओके, कारण समोर CSK जडेजा होता, त्यांनी उभा केला होता. पण कुठेतरी शक्यता असं वाटते जसं तू म्हणतोस अगदी योग्य पद्धतीने की ते 11 एकत्र येऊन खेळतायत, ते तसं दिसतंय KKRच्या बाबतीत यावर्षी तसं दिसतंय. एकदा नजर टाकूया काय असण्याची शक्यता त्याची प्लेइंग 11. शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर दोघं जण सुरुवात करतील दावाची. अय्यर ही त्यांना व्यक्ती इतकी चांगली सापडलेली आहे त्यामुळे त्याला अजून काही हे बदलतील जर प्ले ऑफ मध्ये खेळले तर, आदर सेमीज आणि फायनल्स पर्यंत जरी पोहोचले तरी पण ही दोघांची जोडी ते काय फोडणार नाहीयेत. त्यानंतर तो राहुल त्रिपाठी येतो, त्यांनी के रन्स केले तिथे जाऊन. दुबई जण त्याचं काहीतरी नातं वेगळंच दिसते मला वाटतं. परत 45 त्यांनी मागच्या मॅचला केला होता, 171 ज्यावेळेस केला होता त्यास महत्वाचा वाटा त्याचा 45 धावांचा होता. त्यानंतर तो ओइन मॉर्गन कर्णधार येतो. जसं आपण म्हणतोय की हा जो आहे मोठा प्लेअर आहे, मोठा प्लेअर म्हणजे असं म्हणतोय की मोठ्या मॅचचा मोठ्या स्टेजचा प्लेअर आहे. असं होऊ शकतं की प्ले ऑफला जातोय म्हणून ह्याची बॅट तळपू शकते आणि पुढे जाऊन क्वालिफायर्समध्ये हा रन्स करू शकतो, बरोबर. ह्याच्याकडे एक लक्ष द्यायला पाहिजे. पण आपण मागच्या वेळेस म्हटलं होतं की चांगली कॅप्टन्सी करतोय, या नवीन मुलांना तो प्रोत्साहन देतोय, त्यांच्याकडनं चांगलं क्रिकेट काढून घेतोय, ते पण खूप महत्वाची गोष्ट आहे.
नितेश राणाने सुद्धा रन्स केले होते, 37 रन्स त्यांनी केली होती. आता आय पी एलमध्ये बघतोय आपण म्हणजे किंवा टी ट्वेंटीमध्ये 35 सुद्धा आकडा तुम्हाला मिळतो. अगोदर 50 आणि 100 किती हेच फक्त दाखवायचं टी ट्वेंटी किंवा त्या स्टॅट्समध्ये आपण असायचं. पण आता 35 केलेलं सुद्धा काउंट केलं जातं, त्यामुळे तेही तेवढेच महत्वाचे रन्स असतात जे की नितेश राणाने केलेत. 37 रन्स त्याने केले होते. त्यानंतर तो दिनेश कार्तिक, तो पण रन्स करतोय, त्यांनी 26 केला होता 171 मध्ये. सगळ्यांचाच वाटा होता, त्यामुळे हे तिघ चौघही जे बॅट्समन आहेत ते चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. त्यानंतर येतो तो अँड्रे रसल, बेस्ट ऑलराऊंडर त्यांच्याकडे आहे, त्याच्याकडनं पण अपेक्षा आहेत. नंतर सुनील नारायण, ज्या पद्धतीने सुनील नारायण ज्या पद्धतीने बॉलिंग करतोय, 3 विकेट त्यांनी काढल्या होत्या 41 मध्ये, पण तेवढ्या त्यांनी विकेट सुद्धा काढायची महत्वाची कामगिरी त्यांनी केली. सेकंड लास्ट ओव्हरला तर लास्ट ओव्हरच त्यांनी टाकली होती, लास्ट ओव्हर त्यांनी मॅच फिरवू शकले असते, पण तिथे एक स्वीपचा फटका बसला. त्यानंतर जडेजा आणि जडेजाची महत्वपूर्ण विकेट त्यांनी पण काढली होती, त्यामुळे हा महत्वाचा गोलंदाज आहे, त्याला पण जपून वापरतात हे लोक. लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती आणि प्रसिद्ध कृष्णा हे तिघ जण मी बॉलिंगसाठी नाव घेईन. नक्कीच, याच्यानंतर आपण बघूया ते दिल्ली कॅपिटल्सचं प्लेइंग इलेव्हन काय असू शकतं, कारण यावर्षी दिल्ली कॅपिटल्स नक्कीच खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खूप अपेक्षा आहेत, प्ले ऑफमध्ये जरी ते खेळणार असले तरी ह्या वर्षी दिल्ली कॅपिटल्स जिंकेल का असं सुद्धा वाटतंय. त्याच्यामुळे प्लेइंग इलेव्हन काय असू शकतं दिल्ली कॅपिटल्स? तुझा आत्मविश्वास मला अगदी एकदम कॉन्फिडन्स खूपच हाय वाटतोय दिल्लीच्या बाबतीत. तू त्यांना अगदी प्ले ऑफ सुद्धा नाही की फायनल पर्यंत आहेस, पण ही टीम अशी आहे जसं मी म्हटलं की नेहमी म्हणत असतो मी, मुंबई इंडियन्स एकच धाडसी निर्णय घेत होते की 3 फॉरेन प्लेयर्स घेऊन खेळायचे, कारण इंडियन प्लेयर्स तेवढे होते. तसं दिल्लीने सुरू केलेलं आहे, दिल्ली कॅपिटल्सकडे इंडियन प्लेयर्स एवढे चांगले आहेत की त्यांना तीनच फॉरेन प्लेयर्स घ्यायची गरज पडते किंवा त्यांच्या संघात जागाच नसते. फॉरेनर आहे म्हणून त्यांना खेळवायचं अशा मागे ते धावत नाहीत, जे परफॉर्मन्स करतात त्यांना संघात स्थान देतात. मागची मॅच त्यांची होती, ते जिंकले होते RR बरोबर, राजस्थान रॉयल्स बरोबर ते जिंकले होते. 33 रन्सनी त्यांनी तो सामना जिंकला होता. त्यानंतर त्यांनी मागच्या ज्या 4 मॅचेस आहेत आतापर्यंत, जे 4 मॅचेस, 4 मॅचेस त्यांनी जिंकलेल्या आहेत, त्यामुळे विजयी घोडदौड त्यांची चालू आहे. आणि जसं मी आता तुला मगाशी म्हटलं सुरुवातीला की ते पॉईंट टेबलवरती आहेतच, पण प्ले ऑफला जाताना काहीतरी एक विजय खिशात घेऊन जायची इच्छा असते, कॉन्फिडन्स वेगळा आहे तो संघाला. त्यामुळे एकदा नजर टाकूया संघावरती. पृथ्वी शाह, शिखर धवन, रुवन जोडी आहे. शिखर धवन ही रन्स मध्ये आहे, पृथ्वी शॉ ही चांगले रन्स करतोय. त्यांच्यानंतर 3 नंबरला तो श्रेयस अय्यर, नवीन नाव ऍड झालंय. पहिला हाफ खेळला नाही, पहिल्या 30 मॅचेस ज्या झाला भारतामध्ये त्या आता नव्हता इंजुरीमुळे, पण आल्यानंतर कमाल करतोय. फिल्डिंगलाही तेवढाच जास्त दंगा करतो, बॅटिंगही तेवढी चांगली करतो. त्यानंतर स्वतः करणारा ऋषभ पंत, खरं बघायला गेलं तर ऋषभच्या बॅटमधनं आपण एवढे अजून रन्स बघितले नाहीयेत, पण ही इज ड्यू नाव. आता त्याची वेळ आहे की तो, त्याला माहिती आहे की मला टीम माझी आली आहे, पहिलंच वर्ष कॅप्टनशिप करतोय, एवढे चांगले पॉईंट्स याकडे आहेत, प्ले ऑफला जायची शक्यता आहे, त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स खूप वेगळा आहे आणि तोच त्याला मदत करेल चांगली बॅटिंग करायला, चांगले रन्स करण्याकरता. बरोबर. त्यानंतर तो शेमरून हटमायर, हटमायर सुद्धा लांब लांब मारतोय. ललित यादव त्याला साथ द्यायला तिथे असतो, हे गिमिक त्यांनी केलेलं. ललित यादव सारखे व्यक्ती ते खेळवतात कारण त्याला ऑलराऊंडर म्हणून पण यांना वापरायचं असतं, त्यामुळे ते एक नाव त्यांनी ऍड केलेलं आहे. त्यानंतर तो अक्षर पटेल, सुंदर गोलंदाजी करतोय आणि बॅटिंग पण चांगली करू शकतो. खाली जे थोडेफार रन्स पाहिजे असतात तिथे अक्षर पटेल चिप इन करू शकतो, रन्स करू शकतो त्यांच्याकरता. कगिसो रबाडा, आवेश खान हे दोघं जण गोलंदाजीसाठी उत्तम त्यांच्याकडे त्यांना साथ देतात. रबाडा स्पेशली मी म्हणेन, वेगळ्या देशात आहे, वेगळ्या ॲटमॉस्फिअरमध्ये आहे, पण चांगलं ॲडॉप्ट केलंय त्यांनी, बॉलिंग चांगली करतोय. रविचंद्रन अश्विन त्यांच्याकडे आहे, सुंदर बॉलर आहे, ऑफस्पिन चांगली टाकतो, पण कधीकधी त्याला आठवण करून द्यायला लागते की अश्विन तू एक ऑफस्पिनर आहेस आणि जगातला नंबर 1 ऑफस्पिनर आहे, तर ऑफस्पिन टाक, वेगळ्या गोष्टी टाकण्यापेक्षा व्हरायटी जास्त करायला जातो. लेग ब्रेक टॅकल, कॅरमबॉल टाकेल, पण चांगल्या ऑफस्पिन गोलंदाजीवरती तो चांगल्या विकेट्स मिळवू शकतो, त्यामुळे त्याला असं कुठेतरी सगळं थांबवायला लागतं की ऑप्शन 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 टाकायचं आहे असं सांगायला लागतं. त्यानंतर हेनरिक नॉर्टीज आहे, त्यांच्याकडे जो बॉलर आहे तो पण उत्तम गोलंदाजी. बरोबर. आता आपण बघूया दोन्ही संघांचे स्टार प्लेयर्स काय म्हणायचंय. आज कोलकाता नाईट रायडर्स साठी कोण ठरू शकतं स्टार बॅट्समन, स्टार बॉलर आणि स्टार ऑलराऊंडर? KKR साठी बॅट्समन म्हणशील तर शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी ही दोन नावं मी घेईन. दोघेही सुंदर फॉर्म मध्ये आहेत, अख्ख्या मोसमात त्यांनी भरपूर रन्स केलेले आहेत, स्पेशली राहुल त्रिपाठी, त्यामुळे त्याचं नाव मला जरूर घ्यायचं आहे. बॉलिंगमध्ये म्हणशील तर वरुण चक्रवर्ती, तो सुंदर गोलंदाजी करतोय, चांगला बॉल वळवतोय आणि चांगल्या पेसनी टाकतोय, त्यामुळे तो एक महत्वाचं नाव आहे. सुनील नारायण त्यांच्याकडे आहेच आहे, ज्याला स्पिनर्सला जर तुम्ही लास्ट ओव्हर देत असाल म्हणजे कॅप्टनचा तुमच्यावरती किती विश्वास आहे हे दाखवून दिलंय त्यांनी, चांगली गोलंदाजी केलंय. ऑलराऊंडरमध्ये अँड्रे रसेल एकच नाव त्यांच्याकडे.
नक्कीच दिल्ली कॅपिटल्सच्या आपण स्टार प्लेयर्सवर येऊया. काय वाटतंय आज दिल्ली कॅपिटल्स कडून कोण ठरू शकतं स्टार बॅट्समन, स्टार बॉलर आणि स्टार ऑलराऊंडर? दिल्लीसाठी पृथ्वी शॉ, शिखर धवन आणि श्रेयस अय्यर या तिघांचीही नावं मी घेईन. बॅटिंगसाठी ऋषभ पंत मी त्यात अजून नाव घेतलेलं नाहीये, कारण ऑलमोस्ट त्याकडे बॅटिंग येईपर्यंत ह्या लोक काहीतरी करून गेलेले असतात. त्याचं पण नाव पुढे येणार नक्की आहे, प्ले ऑफ मध्ये लक्ष द्यायला पाहिजे. पण बॉलर म्हणशील तर रबाडा आणि नॉर्जे ही दोन नावं मी घेईन. दोघेही फॉरेन प्लेअर आहेत पण तुफान गोलंदाजी करतायत, दोघी चांगल्या पद्धतीने बॉलिंग करतायत. ऑलराऊंडरमध्ये त्यांच्याकडे मी अक्षर पटेलचं नाव घेईन. नक्कीच आपण दोन्ही संघांचं प्लेईंग इलेव्हन बघितलंय. त्याच्या आधी आपण शारजा स्टेडियम बद्दल बोललोय, त्याचं पीच कसं बॅटिंगला साथ देऊ शकतो याबद्दल बोललोय. आपण दोन्ही संघांचे स्टार प्लेयर्स सुद्धा डिस्कस केलेले आहेत. आपल्याला माहितीये शारजाचा एक इतिहास राहिलेला आहे की आपल्याला तिथे 200 सहज बघायला मिळतात. तर आज काय वाटतंय स्कोर बोर्ड वर काय स्कोर बघायला मिळतो? आज माझ्या अंदाजे 160 ते 170 पर्यंत मजा जाईल असं वाटतंय. 160 ते 170 बघायला मिळेल, त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त बघायला सर्वच प्रेक्षकांनाही आवडेल आणि आपल्याला सुद्धा आवडेल. आता जो संध्याकाळी सामना होतोय तो सामना कोणत्या दोन संघात आणि कुठे होतोय तो सामना? येस, आज दुपारी तुमच्याकरता सामना आम्ही जो घेणार आहोत तो आहे 7:30 होणार आहे. ती आहे मॅच नंबर 42 मॅच असणारी 42nd. मुंबई आणि पंजाब या दोन संघामधली मॅच आहे, ती खेळली जाणार आहे शेख जाहीद स्टेडियमवरती. येस, शेख जाहीद स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स हा सामना आज संध्याकाळी खेळवला जातोय. आपल्याला माहिती आहे दोन्ही संघ प्ले ऑफ मध्ये जाण्याच्या खूप म्हणजे शर्यतीच्या शेवटच्या टोकाला सध्या आपल्याला म्हणावं लागेल की आहेत. दोन्ही संघांचे पॉइंट जरी इक्वल असले परंतु मुंबई इंडियन्स पाडक या वर्षी तरी कुठे पंजाब दावेदार. तू जर म्हणशील तर मी या दोघांपैकी मुंबई इंडियन्स म्हणेल प्ले ऑफ साठी. बरोबर, कारण त्यांनी इतके वर्ष केलं, हिस्ट्री आहे. पंजाबची गडबड होती आपण बघितली इतके वर्ष, पण मुंबई इंडियन्स हा प्रमुख दावेदार असू शकतो. नक्कीच असू शकतो परंतु सध्या तरी नाहीये. आणि आजच्या सामन्यावर खूप काही डिपेंड करेल, कारण याच्या आधीच मी जसं म्हटलंय की मुंबई इंडियन्सला या पुढचे सर्व सामने जिंकावे लागतील. त्यांच्या हातात आजच्या सामन्यानंतर 3 सामने राहतील. आजचा सामना एका मोठ्या फरकाने जिंकून पुढचे 3 सामने त्यांना मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. त्यावेळी मुंबई इंडियन्स आपल्याला कुठेतरी प्ले ऑफ मध्ये खेळताना दिसू शकतं. मुंबई इंडियन्सच्या या सामन्याचं विश्लेषण घेऊन आपण संध्याकाळी भेटणार आहोत 4:00. तोपर्यंत तुम्ही सर्व ताज्या बातम्या पहा फक्त सकाळवर.